आपल्या पत्नीचे दुसऱ्या एका तरुणावर प्रेम असल्याचं लक्षात आल्यावर एका पतीनं तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीच्या सुखासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत असं म्हणत त्याने कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध पत्कारत दोन प्रेमींना एकत्र आणलं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र HPN मराठी न्यूज या व्हिडिओच्या सत्यतेची खात्री देत नाही. बिहारच्या जमुई भागात राहणाऱ्या विकासच्या पहिल्या पत्नीचं लग्नानंतर काही महिन्यात निधन झालं होतं. त्यामुळे त्याचं दुसरं लग्न शिवानी नावाच्या तरुणीसोबत झालं. 2 वर्ष त्यांचा संसार चालला. जमुई वरून ते दोघं कामानिमित्त बंगळूरला राहायला गेले आणि तिथं भाड्याचं घर घेऊन राहू लागले. या दरम्यान शिवानीचा लग्नापूर्वीचा प्रियकर सचिन तिला शोधत बंगळुरात दाखल झाला. विकासला आपल्या पत्नीच्या प्रेम प्रकरणाविषयी काहीच माहिती नव्हती. महेशनं आपल्या नातेवाईकांच्या घरी मुक्काम ठोकत शिवानीचा शोध सुरू केला. काही दिवसातच त्याने तिचा पत्ता शोधून काढला आणि संपर्क साधला. शिवानी आणि सचिन यांच्या चोरून भेटीगाठी सुरू झाल्या. एक दिवस संशय आल्याने विकासने दोघांना पकडलं आणि पुन्हा कधीही एकमेकांना न भेटण्याची ताकीद दिली. मात्र सचिननं ते ऐकलं नाही. त्यावरून दोघांमध्ये हाणामारीही झाली. या घटनेनंतरही शिवानीनं सचिनला भेटणं सुरूच ठेवलं. त्यामुळे गहन विचार करत विकासने शिवानीचं लग्न सचिन सोबत लावून देण्याचा निर्णय घेतला.